अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर बस आगारातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आज रक्तदान शिबिर राबवण्यात आले। वाढती महागाई आणि वेतनातील अनियमिततेमुळे तब्बल 45 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यांना श्रद्धांजली म्हणून जामनेर बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज म्हणजेच संपाच्या 10व्या दिवशी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर घेऊन एक वेगळा उपक्रम राबवला आहे। या रक्तदान शिबिरात जवळपास 60 ते 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे। आज या ठिकाणी आमच्या संपाचा 10वा दिवस आहे आणि एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। जवळपास 60 ते 65 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्त दिलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात या संपाला जोरदार पाठिंबा भेटत आहे। आम्ही एक वेगळा उपक्रम करावा या हेतूने सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की एक सामाजिक बांधिलकी जपली जाईल व समाजात कुठेतरी आपला एक चांगला मेसेज जाईल। इतक्या परिस्थिती, अशी वाईट परिस्थिती असतानासुद्धा एसटीचे कर्मचारी हे सामाजिक कामात कुठेतरी अग्रेसर असतात, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून हा रक्तदानाचा एक निर्णय आज घेतला आणि 60-65 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। नमस्कार, मी विशाल महाजन, भिवंडे आगार, चालक वाग या पदावर मी कार्यरत आहे। तरी माझं गाव जामनेर असून आज मी जामनेर नगरीमध्ये आलो, तरी आज रक्तदान जे आम्ही करत आहोत हे आता माझी तिसरी वेळ आहे। आमचे कर्मचारी बंधू, चालक वाहक तांत्रिक, जे लोक आतापर्यंत 39 लोकांचा मृत्यू त्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जामनेर आगारातर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। त्यामध्ये मला चांगुलपणा वाटला या आगाराचा, या कर्मचाऱ्यांचा, त्यांचे मी आभार मानतो आणि मी पण रक्तदान द्यायला इथं आलो। आता ही माझी तिसरी वेळ आहे, आनंद होत आहे आज रक्तदान करताना। त्यांना श्रद्धांजली म्हणून हा एक छोटासा उपक्रम। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।